दरम्यान मुंबईत घर विक्री करताना शाकाहारी मांसाहारी असा भेद करू नका, अन्यथा मनसे स्टाईल धडा शिकू, असा इशारा मनसेनं मुंबईतील सर्व बिल्डरांना दिलाय. मुंबईत घर विक्री करताना शाकाहारी किंवा मांसाहारी असा भेद केला जाणार नाही अशी आम्हाला हमी द्या. जर आम्हाला याबाबत हमी मिळाली नाही तर मनसे स्टाईलमध्ये आंदोलन करण्यात येईल, असं पत्रच मनसेनं सर्व बिल्डरांना पाठवलंय. दरम्यान 2015 दहिसरमध्ये मांसाहार करणाऱ्या कुटुंबाला सोसायटीतील लोकांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली होती आणि तेव्हाही मनसेनं आंदोलन केलं होतं. त्यामुळं शाकाहारी मांसाहारीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा मनसे आक्रमक होताना दिसतीये. याबाबत मनसेचे विभाग प्रमुख संदीप देशपांडे यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी सीमा दातेनं. संदीप देशपांडे आहेत मनसेचे नेते, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, काय सांगाल, पुन्हा नव्याने वाद सुरू झालाय शाकाहार मांसाहाराचा. असं 2014 महानगरपालिकेत आम्ही हा प्रस्ताव मांडला होता की अशा पद्धतीची जी घरं नाकारली जातात त्या बिल्डर्सची IUDCC रद्द करण्यात यावी, त्यांना जी महापालिकेच्या मार्फत ज्या सुविधा दिल्या जातात त्या रद्द करण्यात याव्या. हा प्रस्ताव सभागृहाने बहुमताने मंजूर करूनसुद्धा कमिशनर त्याची अंमलबजावणी करत नाही आहेत, आयुक्त त्याची अंमलबजावणी करण्यास नकार देत आहेत. आमचा पहिला प्रयत्न होता की सरकारने याबाबत कायदा केला पाहिजे. सरकार कायदा करायला नकार देणार असेल तर आम्हाला कायदा हातात घेण्यावरून पर्याय उरणार नाही. तुम्ही पत्र लिहिलं आहे तर सध्या कोणत्या बिल्डरांना पत्र गेलं आहे आणि काय एकूणच त्यात नमुना आहे? आमचे सगळे विभाग अध्यक्ष त्यांच्या विभागात जे कोणी व्यावसायिक असतील किंवा डेव्हलपर्स असतील त्यांना हे पत्र लिहितील. आम्ही त्यांच्याकडनं हमीपत्र घेऊ. जे बिल्डर हमीपत्र देणार नाही त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. तर बिल्डरांनी घर नाकारू नये असं पत्र सगळ्या बिल्डरांना मनसेकडून देण्यात आलं आहे, पण त्याचबरोबर जर हे होतच राहिलं तर मात्र मनसे स्टाईलने आंदोलन करून बिल्डरांना धडा देखील शिकवू असंही यांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन अनिल निर्मळसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई.